ఆర్యనంది పత సంస్థ వారు ద్విదశక్ పూర్తి రోజు సందర్భంగా ఏర్పాటు చేసిన రాజ్యస్తరీయ కవి సమ్మేళనానికి ఎంతో మంచి ప్రతిస్పందన లభించింది. ఆర్యానంది నాగరీ సహకారీ పతసంస్థేని ద్విదశక పూర్తి నిమిత్తాన్ని మహారాష్ట్రాతील नामवंत कवींचे कवी संमेलन किर्लोस्कर सभागृहात आयोजित केले होते. पतसंस्थेने 20 वर्षांच्या वाटचालीत विविध सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक उपक्रमांद्वारे सोलापूरकर रसिकांशी जोडलेले नाते अधिक घट्ट आणि दृढ करण्याचा प्रयत्न करीत असते. हे नातेसंबंधच आम्हाला आमची वाटचाल अधिक उज्ज्वल करण्यास मदत करत असल्याचं पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश फडकुले यांनी म्हटलं. या कवी संमेलनात डॉक्टर महेश केळुसकर ठाणे, मधुसूदन नानिवडेकर रत्नागिरी, रुपाली कदम मुंबई, माधव पवार सोलापूर आदी कवी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर आकाशवाणीचे सुनील शिंदखेडे हे होते. यावेळी 2020च्या दिनदर्शिकेचंही प्रकाशन झालं. डायरी चालू आहे, श्रोत्यांची वाहवा चालू आहे, क्या बात सुरू आहे. बात शेवटी काहीच नसते, पण काही आमचे मित्र आहेत आणि खूप मोठी डायरीची गालिबची आता विषयी वर्ष चालू आहे. गालिब हे मोठे कवी होऊन गेले. अनिल खुसरो, गालिब, किती सांगावीत नावं. प्रत्येक भाषा कुठली, तुम्हाला सांगतो, कुठलीही भाषा ही अस्पर्श असू शकत नाही. की भाषा ही मनाचा संवाद करते आपल्या. आपण बिगड दिसू शकतो ना. नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय पाडलं. नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय पाडलं आणि महानगरीवरच तिचं प्रेम भर पावसात आडलं. किती दिवस ती पावसाचीच वाट पाहत होती, किती दिवस ती पावसाचीच वाट पाहत होती आणि आपल्या गटामधून गुपचूप वाहत होती. जेव्हा अगदीच उभं झाला तशी तिने पावसाला सुपारी दिली. या कवी संमेलनाला सोलापूर आकाशवाणी हे माध्यम प्रायोजक होते. यावेळी आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ राजेश फडकुले, उपाध्यक्ष महावीर गुंडाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव आहेरकर आणि सर्व संचालक मंडळ आणि पतसंस्थेच्या स्टाफसह साहित्यिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.